सोडणार नाही तिला. कोण होती ते? काय गाडी वाल्या का उतरवलं रे मला? घोड्या बसव. घोडा? कोणतं घोडा? ए लय शांतपणे करायचं ना. घोड्या बसव म्हणजे घोड्या बसतो. पण मी आता घोडा कुठून आणू? अरे पशा ती तुला घोडा म्हणती. ए दाडी कानपूर लाईन खराब आहे काय तुझी? घोड्या बसव म्हणणार तुला. बसव ना गेला आहे. तू आत चल, उग तमाशा करू नको, चल आत. तू आत नेणार आहे आम्हाला? कोण आहे तू? पोलीस आहे या पोलीस. दाडीवाला पोलीस, दाडीवाला पोलीस, दाडीवाला, ए दाडीवाला पोलीस. हे बरं आहे तू मनावरा बायकोंचं. एकदा तू याला घेऊन यायचं, एकदा हा तुला घेऊन येणार. बेवड्याची बायको बेवडी. मी फोडले फटाके. मी एका झापडीत पापडी करून टाकली जी. एक मिनिट. कोण आहेस तू? कोण आहे? ए दाडीवाल्या, अरे कोण आहे? सारखी गावडवणी मधी मधी चोचा मारती कोण आहे? अरे बोल की. अग ती तुझी चाटून काढत होतीस ना वाटेत, तीच ती ज्योती. ज्योती लईच फडफडत होतेस का तू? एका झापडी ती झावती का नाही तुला? आता भोग आता कर्माची फळ. आता मी इली माझ्या हातनं, आता नाही सुटणार तू. कुठं तू हा पट्टा शोधतेस का? नाही नाही, पण ज्योतिताईला मारू नको या पट्ट्यानं. नाही 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 इली काय बघते. तुझ्यामुळं आमची ताडी घर बाहेर गेले ग. भावंडामध्ये भांडण लावून आमच्या दालीला एकटा पडलायस मिलीस तू आता. सोड मला. काय केलंय ग मी? मला कशाल बोलते तू? काय केलंय? तो पट्टा बघितला का? तो पट्टा सांग ना आता काय केलाय तू? काय बघते ग? सोडणार नाही तुला आता. अंजू अंजू सोडा मला. अंजू थांब. तिच्या झिंजा उपटून पारंब्यात खेळायचं आता मला. सोडा अंजू. मूर्ख बाई आहे ही. मोठ्या बहिणीवर हात उचलताना लाज नाही वाटली हे शिकवलं का मम्मीने तुला? येऊ दे सूर्य, मग त्याला सगळं सांगते, मग उतरवते बघ कशी तुझी. ए माझ्या अंजूला काही बोलायचं नाही. हे बोलणार. काय करणार ग तू? हो बोलायचं आहे तुला. वैभव सोड. अकाउंट सोड अंजूला. अंजू जा.
उबाट रंगवलंच ना असं म्हणून वाचलीस. आता थोडा वेळ ना अशीच जा, नाहीतर माझी अंजू तुझी काय अवस्था करेल माहितीये ना तुला. अवस्था तर आता मला तुमची बघायची. समद जेव्हा सकाळी सूर्याला कळेल. मला वाटलं होत का मी एकटाच भूत या घरात, पण म्हणजे तू तर माझ्या वर चढ निघालीस. चांगली आद्दल घडवली ज्योतीला. आणि काय म्हणली तिला, पांढरी घुस. आणि काय तर एका झापडीत पापडी केली. वा 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 वा, असच पाहिजे त्या सोंगाडीला. रे दाडी दाडी, माझ लय प्रेम आहे तुझ. आम्हाला पेक्षा मी जास्त आहे, आम्हाला पेक्षा मी जास्त, सगळ्यात जास्त. तू 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 पहिली अरे हे घर आहे का दारूचा गुत्ता? कुणी केलं हे? अंजीला दारू कुणी पाजली? कुणी पाजली नाही दाजी, मी चुकून पिले. अशी कशी चुकून पिली? अरे कुणीतरी दुकानातून आणली असेल ना. अरे बोला की कोणी केलं हे? मी बोलणार नाही, पण मला माहिती कुणी केलं ते.
बोल तूच केलंस ना हे, सोडलीस समजी लाज? ए मला काय बोलू नको, आपली यात काय चूक नाही. अरे मग कोणाची चूक आहे? वैभ्या नावनी तुमची चूक आहे. तुम्ही का गप बसला? अरे कुणीच का सांगितलं नाही मला काही? सॉरी दाजी, चुकलं माझं. चुकलं म्हणलं का झालं वय? काय पोरखेळ लावलाय? नशीब आई घरात नाही. अरे ती असती तर काय झालं असतं? काय वाटलं असतं तिला? कशाला जन्माला घातलं पोरांना? अरे लाजा कशा वाटत नाही तुम्हाला? आता तर मला बी या घरात राहावं असं वाटत नाही. नाही राहावं असं वाटत ना, ही तुझी मैत्रीण उचलन निघित ना. लय तोंड सुटलंय तुझं, मात चढलाय. वय चढलाय मात. एका छटक्यात उतरवीन. त्या दिवशी तुझे हात शिवशिवत होते ना, आज माझी शिवशिवत आहेत. हात उचलाय ते डेअरिंग बी करू नकोस. आपल्यात आता कुठलाच संबंध नाही. आणि जे काही आता होतं ना, त्याला बी तू काढी लावली. तेव्हापासून तू मायस पास पाशा. आता एका शब्दानं पुढे बोलू नको. हात जोडतो मी तुझ्या समोर, शांत राजा राहता. दादा तू काय डायरेक्ट घर सोडायच्या वार्ता करतोयस? प्लीज असं परत कवाच बोलू नको. वैभ्या तुझ्या भाषेत समजव याला. त्याची ही थिर या घरात चालणार नाही. घरातल्या सुनांना नादाला लावू नको. तुला जे काही लोळायचंय ना ते बाहेर जाऊन लोळ. जे काही धंदे करायचे ते बाहेर. घरात चालणार नाहीत का? हे माझं बी घर आहे, माझं बी त्याच्यावर अधिकार आहे. ज्यांना कुणाला जायचं असेल ना त्यांना जावं. आपलं काय अडत नाही. आणि माझा जो काय वाटा राहील ना तो वहिनीला देईन. पण फुकट असा कोणाला खाऊ देणार नाही. अरे पशा काय बोलतोय तू? तुला प्रशांत मनोहर मोरे, तुम्ही अजून या सूर्याला ओळखलं नाही आणि या जन्मात ओळखणार नाही. शिजला वाटत भात. आता या घरात हसायला पण बंदी आहे का? ते बरं आहे तुमचं. मग तुम्ही नवरा बायकोनी दारू प्यायची, माकड चाळे करायचे आणि मी हसायचं बी नाही. बरं ज्योती. हे आवाज नाही चढवायचा माझ्यावर. मोठी बहीण आहे मी तुझी. तुम्हाला नवरा बायकोना सवय आहे का ग घरातल्या मोठ्यांचा अपमान करायची? तू कसली मोठी का? एक नंबर लबाड बाई आहेस तू. तुला गंमत वाटते का ग? भाऊ भाऊ भांडतात ते बघून. मी सांगितलं त्यांना भांडायला तर मी सांगितलं एकमेकांना मारा. तुम्हाला खरंच कळू दे ग की मी केलंय काय. दारू तू पिल, दारूची बाटली पशानं तात्यात ठेवली. आता ह्या समजत माझा दोष आहे वय? तुम्हाला समजाना ना सवय लागली आहे. माशी शिंकली ना तरी माझ्यावरती दोष टाकाल. बरोबर आहे पण मी फुकट राहते ना या घरात. पण ही ज्योती हे घर असंच सोडून नाही जाणार. तुझ्या नाकावर टिचून इथं राहणार आणि तुमचं हे सहकुटुंब एकत्र येऊ देणार नाही मी. आता झालं, संपलं ते सहकुटुंब, गेले ते दिवस. अगं पूर्ण गाव हसतंय तुमच्यावर. आता भावाभावांमध्ये भांडणं होऊन वाटण्या होतील बघ. आणि मग सूर्या बी नाही टिकायचा इथं. आणि मग माझी पोर सूर्या आणि मी आम्ही छान राहू कुठं ते एकत्र. ज्योती ए चुप, एकदम चुप.
अजिबात बोलायचं नाही. माझ्या घरात माझ्यावर आवाज चढवायचा नाही. तुझं घर वय जिथं सूर्या ते घर माझ. अग आधीपासून माझाच होता तू. तुझ्या ताईला भिकेत दिला होता पर आता तोच माझ्याकडे परत आलाय. माझ्या नशिबातलं आता पुन्हा कोणाला भी हिसकावू देणार नाही. या घरावरच राज्य, या घराच्या चाव्या हे माझं नशीब होत हाय आणि राहणार. अग स्वप्न बघ स्वप्न. ताईडीची जागाच काय, तिच्या पायाखालची माती बिन होऊ देणार नाही तुला मी. ताईडी आली की तू गेलीस समज. तिला आण तर परत. ती आलीच समज. ही बी तुझ्या नाकावर टिकून. पुंक्या हे देसाई काकांच्या सामानाची यादी आहे. सामान भर आणि पाशाला सांग देऊ नये म्हणून. नाही नाही कुणी कुठे बी जायचं नाही. आधी जेवण करून घे बरं समजेल. आणि हे काय दाजी कुठे आहेत? अगं दादा बाहेर गेले कामासाठी. जेवणाच्या येळीवर दाजींना काम सुचत. नाही नाही घरच जेवायचं नाही ना म्हणून मुद्दाम करतात दाजी. सूर्यरावांची काळजी करू नको. मी आणलंय त्यांच्यासाठी डब्बा. अग तुझ्या हातच खाणार नाही पण या मामीच्या हातच तर खातील की नाही हे घे. मम्मी पण त्यासाठी दाजी तर पाहिजे तिथं. का ग कुठं गेले? मी बघून येऊ का? एक काम करतो मी बघून येतो दादा कुठे. अरे गप जेवा की एवढा काय पुळका आलाय त्याचा. कशा खाली घात कसा उतरतो रे तुझ्या? भाऊ आहेस का वैरी आहेस? इतके दिवस झाले दाजींचे हाल होतात आम्हाला बघवत नाही तुझं काय? असच आहे मी. एक दिवस तुला तुझी चूक नक्की कळणार आहे. पश्चिम हरतवा आम्ही सोड स्वतः स्वतःला माफ करू शकणार नाही. मला नको ते माफी. जाऊ दे आणते कशाला त्याच्या तोंडाला लागतीस. कुठं गेले असते दाजी? म्हणजे अवनी आणि वैभवला बोलव. वैभव भाऊजी अवनी बाहेर या दाजी बोलवतात. काय झालं? म्हणजे हे काय दाजी? या घराचे कागदपत्र आहेत ते. आता हे समज तुमचं आहे. म्हणजे हे काय बोलतोय काय कळलं नाही. म्हणजे मी या घरावरचा हक्क सोडलाय वैभव. दाजाओ असं काय बोलताय अचानक तुम्ही? ही कागदपत्र दे इकडं मी ताईडीच्या कपाटात ठेवते. नाही अंजे लय विचार करून केलंय मी हे समज. तुला खरंच मनापासून सांगतो मी आता या घरावरचा हक्क खरंच सोडलाय. अरे तसं लिहून दिलंय मी. त्या घराच्या कागदपत्रांसोबत माझ इच्छापत्र बी जोडलंय. आता कायदेशीर या घरावर माझा हक्क काय बी हक्क नाही. आता हे समज तुमच. फाडून टाक ते कागदपत्र दादा. हा काय बोलतोय तू? तुझा हक्क आहे आमच्यावर या घरावर. हक्क होता पण आता नाही. तू या प्रश्नांमुळे आता समजांची नातं तोडणारेस का दादा? नाही वैभया सैचार करू नको. मी खरंच शांत मनानं शांत डोक्यानं विचार करून हे समज केलंय. तुम्ही लहान होतात तेव्हा
चांगलं काय वाईट काय सांगण्यासाठी तुमच्या पाठीशी होतो की मी. पण आता तुम्ही मोठ झालाय, तुमचे निर्णय तुम्ही घ्यायला लागलाय ना, तर आता कशाला उगा माझी लुडबुड तुमच्या मध्ये. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी सा प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.